नमस्कार, माझे नाव रामप्रसाद तुकाराम ताठे, गाव टाकरखेड भागिले, तालुका दळवराजा, जिल्हा बुलढाणा। आज मी या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच आरशिप व तिफन यांच्या संयुक्त विद्यमाने जो बीज प्रक्रिया कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये भाग घेत आहे। या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मी सोयाबीनचे हे माझं 10 किलोचं बियाणं आहे आणि या बियाण्याला मी हे थायोपटनिस मिथाइल आणि थायमेथॉक्साइन या कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेल्या या औषधाची बीज प्रक्रिया करणार आहे। आपण ज्यावेळेस बीज प्रक्रिया करत असतो त्यावेळेस केवळ कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून भागत नाही, तर दोन्हीही आवश्यक आहे। जर का आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली झाल्या जवळपास सगळ्या बियाण्यावरती लागलेले आहे। याप्रमाणे बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण याला हलके हाताने 1 वर्षाचं सावलीमध्ये पिकवण्यासाठी पसरवून देत आहोत। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बुरशीनाशक व कीटकनाशक या दोन्ही घटकाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते। कुठलाही एक घटक घेऊन आपण दुसऱ्या रोगावर नियंत्रण करू शकत नाही। आता याला 2 तास असंच पसरून ठेवायचं आहे। या ठिकाणी आपण रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली आहे। तसेच पेरणीच्या वेळेस 2-3 तास अगोदर आपल्याला रायझोबियम या जैविक घटकाची बीज प्रक्रिया या बियाण्याला करायची आहे। धन्यवाद।